नमस्कार मित्रांनो, आज आपण इंग्लिशचे काही क्वेश्चन घेत आहोत. इंग्लिशचे क्वेश्चन याच्यासाठी की बऱ्याच आता तलाठीची परीक्षा चालू आहे. हे इंग्लिशचे क्वेश्चन तलाठीची परीक्षा, ग्रामसेवक, पशुसंवर्धन, आरोग्यसेवक अशा कोणत्याही जिल्हा परिषद परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. इथं प्रॉब्लेम असा येत आहे की सर्वच मुलांना, बऱ्याच मुलांना तलाठी परीक्षेमध्ये हा इंग्लिशचा बरेच प्रश्न सोडवताना अडचण येत आहे, आणि ही अडचण येत आहेत आणि इंग्लिशचे प्रश्न सोडवण्यात थोडीशी कठिनाई येत आहे. अशाच प्रकारे आपण ही इंग्लिशची काही सराव घेऊ आणि ते क्वेश्चन सोपे करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे पहिला आपला प्रश्न आहे, माय फ्रेंड स्टडी इन डॅश डॅश युनिव्हर्सिटी. यूज आर्टिकल, आर्टिकल वापरायचा, आर्टिकलवर एक क्वेश्चन येतोच. आपण सर्व ए अँड द या तिन्ही आर्टिकलवर एक एक क्वेश्चन घेतला आहे आणि याच्यावर डिस्कस करू आपण. माय फ्रेंड स्टडी इन डॅश डॅश युनिव्हर्सिटी, यूज आर्टिकल. आता इथं येईल ए. आता तुम्ही म्हणसाल की याची सुरुवात तर स्वरां झाली. स्वर कोणते आहेत? ए, ई, आय, ओ, यू. आणि बाकीचे काय आहेत? तर ते व्यंजन आहेत. आता आपल्या ए बी सी डीमध्ये ए, ई, आय, ओ, यू, यू हे आणि हे स्वर आहेत. आणि स्वराच्या पुढं काय वापरतात? पूर्वी ॲन वापरतात, परंतु इथं ए वापरलं. याचं कारण काय आहे? याची जरी स्वरानं सुरुवात झाली, परंतु त्या स्वराचा व्यंजनासारखा जर उच्चार झाला तर तिथं ए हे उपपद वापरतात. आणि अशा अपवादावरच प्रश्न आपल्याला विचारला जातो. आता इथं अ युनिव्हर्सिटी, अ युनियन, अ युनिफॉर्म, अ युनिट, अ वन रुपीज अशा प्रकारच्या शब्दापुढे ज्याचा की ते जरी स्वराने त्यांची सुरुवात झाली असली, परंतु ते का आहे त्याचा उच्चार हा व्यंजनासारखा होतो, त्यामुळं त्यांच्या पुढं ए हे उपपद वापरतात, हे लक्षात ठेवा. तर दुसरा प्रश्न आहे, मनीष इज डॅश डॅश हॉनेस्ट बॉय, यूज आर्टिकल. आता इथं पहा, इथं अँड, मनीष इज अँड ऑनेस्ट बॉय. ऑनेस्ट तर हॉनेस्ट म्हणजे ऑनेस्ट असा उच्चार झालेला आहे. आता इथं काय झालं आहे की सामान्य नामाची सुरुवात जरी यच या व्यंजनाक्षराने झाली असली, तरी त्याचा उच्चार कसा असेल? सुरासारखाच होत असेल, तर त्या सामान्यापूर्वी ॲन वापरतात. इथं आपण ए वापरलं, इथं ॲन वापरलं, हे अपवादात्मक नियम आहेत आणि अपवादात्मक नियमावरच प्रश्न विचारला जातो जास्तीत जास्त करून, त्यामुळे हे आपण क्वेश्चन घेतलेले आहेत. आता तिसरा प्रश्न आहे, महेश इज डॅश डॅश टॉलेस्ट बॉय इन क्लास, यूज आर्टिकल. इथे डॅश महेश इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास असं आपल्याला इथं द येईल. आता द येण्याचं मागचं कारण काय? तर विशेषणापूर्वी पाहिजे, इथं पण एक नियम आहे, विशेषणापूर्वी. आता हे टॉल हे विशेषण आहे, विशेषणापूर्वी द उपपद वापरत नाहीत. तसं पाहिलं तर विशेषणापूर्वी द हे उपपद वापरत नाहीत, परंतु एक असा पण नियम आहे की सुपरलेटिव डिग्री, जर विशेषण हे सुपरलेटिव डिग्रीमध्ये असेल तर त्याच्या पूर्वी द हे उपपद वापरतात. आता टॉल, टॉलर आणि टॉलेस्ट हे त्याचं सुपरलेटिव डिग्रीमध्ये टॉलेस्ट आहे, त्यामुळे याच्यासमोर द वापरतात, असे प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जातात. आता एखादं उदाहरण पाहू आपण. आता समजा इथं असतं, धिस बॉय इज द गुड, असं येईल का? धिस बॉय इज द गुड स्टुडंट. द गुड, दच्या गुडच्या अगोदर द हे येणार नाही, कारण गुड हे काय झालं? पहिलं रूप झालं. पण सुपरलेटिव डिग्रीमध्ये जर ते केलं काय, धिस बॉय इज द बेस्ट स्टुडंट, द बेस्ट म्हणजे गुडचं काय, गुड, बेटर, बेस्ट, आणि सुपरलेटिव डिग्रीमध्ये बेस्ट, तर त्या बेस्टच्या अगोदर द येईल. अशा प्रकारे सुपरलेटिव डिग्रीच्या अगोदर द हे उपपद वापरतात. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रिपोजिशन, प्रिपोजिशनवर आपल्याला प्रश्न येतात म्हणजे येतात. तर पहिला प्रश्न आहे, राम इज कमिंग डॅश डॅश द क्लास. आता इथं आहे इनटू, इनटू काय येते? तर हालचाल करत आत आला, हालचाल करत जर मध्ये आला तर त्या अर्थाने इनटूचा वापर करतात. इनटूचा वापर कसा करतात? जर एखाद्या ठिकाणी हालचाल करत आला आतमध्ये, तर तो काय, इनटूचा वापर करतात, राम इज कमिंग इनटू द क्लास. आता इंटूचा वापर झाला. आता समजा, तसेच जर समजा तो हालचाल करत न बदल त्याच्या हालचालीत बदल नाही झाला, तर तसेच स्थितीत कोणत्या, की इंटूचा वापर कसा करतात, की ज्या हालचाल करत
तो वापरा आतमध्ये आला तर त्याला इन टू वापरतात. महेश टूड डॅश डॅश गोपाल अँड लक्ष्मण याचं प्रिपोजिशन वापरायचं इथं. तर बिटवीन महेश बिटवीन म्हणजे गोपाल अँड लक्ष्मण. महेश टूड बिटवीन गोपाल अँड लक्ष्मण याचं प्रिपोजिशन वापरायचं. आता महेश दोन वस्तू किंवा व्यक्ती यांच्यामध्ये असा जर उल्लेख असेल तर बिटवीनचा वापर करतात. दोनच वस्तू असल्या पाहिजे तर त्यावेळेस बिटवीन म्हणजे गोपाल आणि लक्ष्मण दोघंच आहेत त्याच्यामध्ये बिटवीन वापरलं. आता त्याच्या समोरचा एक क्वेश्चन आहे पहा. ही वॉज लॉस्ट डॅश डॅश द क्राऊड. ही वॉज लॉस्ट डॅश डॅश द क्राऊड इथं बिटवीन वापरता येईल का? नाही. जर समजा ही वॉज लॉस्ट अमॉंग द क्राऊड आता इथं कसं आलं अनेकामध्ये जर असेल असेल ती गोष्ट परिस्थिती तर ती अमॉंग वापरतात त्याच्या अनेकामध्ये. दोघांमध्ये असेल तर बिटवीनचा आणि अनेकामध्ये हर हे जर असेल तर ती गोष्ट आहे अमॉंग. अमॉंग वापरतात तिथं हे लक्षात ठेवा. आता चेंज इनडायरेक्ट स्पीच डायरेक्ट स्पीच इनटू डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच हा यावर पण क्वेश्चन परीक्षेला विचारले जात आहे. तर गोपाल सेज इट इज अ गुड आयडिया. इट इज अ गुड आयडिया अशा प्रकारचं जर क्वेश्चन आला असेल तर त्याचं उत्तर आहे गोपाल सेज दॅट कॉमा इनोटेड कॉमा जागी दॅट इट इज अ गुड आयडिया जशाला तसं. कारण काय तर डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये करताना रिपोर्टिंग व्हर्ब जर वर्तमानकाळी असेल तर इनडायरेक्ट स्पीचचे करताना क्रियापदाचा काळ बदलत नाही. काय होतं तर रिपोर्टिंग व्हर्ब वर्तमानकाळी आहे हा जे से आहे हा काय आहे वर्तमानकाळी तर त्याचा कोण वाक्यामध्ये काही बदल करता क्रियापदाचा काळ बदलत नाही. असंच काय जर समजा असलं की गोपाल सेड इट इज अ गुड आयडिया आता यामध्ये असंच जर रिपोर्टिंग व्हर्ब जर भविष्यकाळी असेल म्हणजे गोपाल विल से इट इज अ गुड आयडिया असं जरी वाक्य असेल त्यातही भविष्यकाळातही जरी असलं तर त्यात काही बदल होत नाही. गोपाल से दॅट इट इज अ गुड आयडिया अशा टाईपचं कोणताही बदल होत नाही. तर त्यानंतर पुढील वाक्य जर समजा घेतलं आपण हे की राम सेड गोपाल सेड इट इज अ गुड आयडिया आणि याच्यात इनडायरेक्ट करायचं असलं तर गोपाल सेड दॅट इट वॉज अ गुड आयडिया. सेड काय आहे हे रिपोर्टिंग व्हर्ब काय आहे तर हे भूतकाळी असेल तर त्यामध्ये वाक्यामध्ये बदल होतो पण जर वर्तमानकाळी आणि भविष्यकाळी असेल तर त्यात रिपोर्टिंग व्हर तर त्यात काही बदल होत नाही हे पण लक्षात ठेवा. आता राम सेड आय लाईक स्विमिंग कॉमा इनोटेड कॉमा आय लाईक स्विमिंग तर राम सेड दॅट काय इथं दॅट आहे सॉरी इथं दॅट आहे दॅट राम सेड दॅट ही लाईक स्विमिंग याच्यात बदल झाला. कारण काय आहे हे काय तर हे भूतकाळ करावाच लागतो. रिपोर्टिंग व्हर्ब भूतकाळी असेल तर इनडायरेक्ट स्पीच करताना त्यामधील क्रियापदाचा भूतकाळ करावाच लागतो ह्या गोष्टी लक्षात ठेवा. अशाच प्रकारे आपण बरेच इंग्रजीचे पण क्वेश्चन सायमल्टेनियसने घेणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.